राणी से। बोला पंत। राणी साहब, राजे आता ठीक है, ठीक आहेत म्हणजे काय झालं आहे दादा साहेबांना? राजे जखमी झाले होते। जखमी? असे कसे जखमी झाले? कुठे जखम झाली आहे? आता काळजीचं कारण नाही। चिकदेवरायने सोडलेल्या असंख्य बाणांपैकी एक बाण राजांच्या हाताला लागला, मोठी जखम झाली होती। हातात घुसलेला बाण उचून राजे पुन्हा मावळ्यांना हौसला देत घोडा दौडवित होते, परंतु खूप रक्त वाहून गेल्यामुळे राजे कोसळले, त्यांना मूर्छा आली। जगदीश्वरा, पण आता चिंता करू नये, आपल्या फौजा काही अंतर पिछाडीवर आले। पिछाडीवर म्हणजे पिछेहाट राजांची? अशक्य आहे। वजीर आला, हम अपनी खुशी का इजहार किस तरह से करें बताएं। जहापना? वजीर आला, आप कहें तो हम नमाज दोबारा अदा करते हैं और आवाम में खैरात बांटने का इंतजाम कीजिए। जी जहापना। वजीर आला, हम इस बेइंतहा खुशी को अब छुपा नहीं सकते। लेकिन जहापना, इस खुशी की वजह जान सकते हैं? अभी अभी खबर मिली है कि चिकदेव राया के खिलाफ जंग लड़ते लड़ते संभाजी जख्मी हुआ है। या अल्लाह, तेरा शुक्र है। जख्म भी गहरा है, इतना ही नहीं, फौज भी बुरी तरह से घायल हुई है। अल्लाह ताला का फजल है। या खुदा, वजीर आला, आप हमें बताएं कि हम इस खुशी को कैसे बयां करें, हमें समझ में नहीं आ रहा। जहांपना, हम क्या बताएं, बस आप हुक्म दीजिए। चलो आज जश्न मनाया जाए। जी हुजूर। और हाँ, चिकदेव राय को एक कीमती नजराना इनायत किया जाए। जी जिल्ले सुबानी। और बस आप सभी ये दुआ कीजिए कि हर रोज हम मुगलिया सल्तनत के फतेह का जश्न मनाएं। आमीन। काळजी घ्यावी लागेल। जी वैद्यराज। वैद्यराज, तुम्ही आमची चिंता सोडा, आम्ही बरे होऊ। आधी आमच्या मावळ्यांना औषधोपचार द्या, त्यांच्या जखमा बांधा, त्यांना काढे द्या, नाहीतर चला आम्हीच येतो तुमच्या बरोबर। राजन, आम्ही आपल्याला विनंती करतो, आपण धीरानं घ्यावं, शांत राहावं। राज, सध्या जखमींवर उपचार सुरू आहे, तुम्ही नका काळजी करू। हरजीराजांच्या पथकातली वैद्यराज काम करतायत। कविराज, आबासाहेबांच्या जाण्यानंतर आम्ही आरबी फिरंगी आणि टोपीकरांकडून विषाच्या उतारावरची अनेक औषधं मागवून ठेवली। सुदैवानं ती सोबतच आहेत, त्या संदुकीत असतील। ज्योत्याजीला माहित आहे, त्याला सोबत घ्या आणि आमच्या मावळ्यांना ती औषधं द्या। मी तशी व्यवस्था करतो। करतो नाही, लगेच करा, कारण या जखमीची वेदना आम्ही जाणतो आणि घाई यासाठी करतो आहोत की हा दाह आपल्या मावळ्यांना सहन होणार नाही। अर्जुन, तुम्ही जा बरोबर। येतो राजे। काळजी घ्या, येतो। जगदंब। काका महाराज। पाणी। नाही काका महाराज, आता आम्ही पाणी पिऊ ते कावेरीचच। कावेरीच्या पाण्याशिवाय एक थेंबही आम्ही घेणार नाही। शंभूबाळ, पराभव एवढा मनावर लावून घ्यायचा नसतो। तुम्ही जिवंत आहात हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। काका महाराज, चिकदेवरायने हे नवतंत्र आत्मसात केले। गेल्या 10 वर्षात त्याने अत्यंत गुप्तपणे आपल्या सैनिकांनी बाणविद्या शिकवली
आणि त्या बळावर आम्हाला सळो की पळो करून सोडले. कोणालाही आवरत नाही. आणि हरजीराव माळी एवढा उमदा माणूस, पण त्याचा सुद्धा पराभव केला. आणि चैताजी बस काका महाराज पाणी घ्या. काका महाराज आम्ही पाणी घेऊ, तुमच्याच हातून घेऊ. पण त्या चिकदेवरायाला ठार केल्यानंतरच तुमच्या हातातला पाण्याचा गडू कावेरीच्या अथांग पाण्यात बुडवा आणि मग आम्हाला द्या. तेव्हाच आमची तहान भागेल आणि तृप्तताही लाभेल. कविराज, काका महाराज, आता मध्यान्ह झाले, चला दोन दोन वाज खाऊन घेऊ. नाही, आम्ही नंतर जेवतो. आम्ही आधी तळावर जाऊन येतो. कविराज, आत्ताच आम्ही तळावर जाऊन आलोय आणि तळावरची माणसं जेवली सुद्धा. आता फक्त आपण जेवून घेऊ म्हणजे. बहिरजी नायकांकडनं काही सांगावा काही निरोप? नाही, म्हणजे एक दोन खबर आहे पण मामूलीच आहे. नाही, औरंगजेबाचा सरदार निघालाय त्याची काही खबर? नाही बाबा, आम्हास याबद्दल काहीच खबर नाही. बघा, ही सगळी माणसं आहेत तरी कोण? आता हे राजांनाच ठाऊक. अर्धा दिवस झाले, आता माणसंही वाढलेत. खरंय, माणसं बी वाढल्यात आणि येणं जाणं बी वाढलंय. काहीतरी गम्य. हा कसला आवाज? समजच गौड बंगाल दिसतोय कविराज. पण ही माणसं जर सतत येत राहिली तर शंभूबाळांना विश्रांती कशी मिळणार? काका महाराज, विष उतरवण्याची औषधं असतात म्हणतात त्यांच्याकडे. काय चाललंय आता एवढं महत्वाचं? इल्ला हुशार आहेत. ही माणसं येतात, बिनदिक्कतपणे आत जातात. नक्की काय गोड बंगाल चाललंय आत? राजन सांगतील आपल्याला. मग हे साहित्य कशासाठी घेऊन गेलेत? काका महाराज, तुम्ही जरा धीर धरा. राजन जे काही करणार ते चांगलंच करणार, विश्वास ठेवा तुम्ही. वहिनीसा, काय हो, अजून खलिता नाही लिहिला? नाही. अहो, मातोश्रींनी कर्नाटकात जाणारा माणूस थांबवून ठेवला आहे, त्याला जाण्यात सांगा. त्यांच्याजवळ खलिता द्यायचा नाही का? अहो, ते दिवसाला 50 कोस धावणार आहे, खलिता लगेच पोहोचेल. मुळात आम्ही खलितास लिहिणार नाही. का? त्या खलित्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि माझघरातून आलेले खलिते वाचून छत्रपती आघाडीवरून माघारी येण्याची पद्धतही नाही. याचा अर्थ तुमच्याही मनात तेच आहे की आमच्या दादासाहेबांनी त्या चिकदेवरायाला अद्दल घडवावी. अहो राजे, त्याशिवाय येणारच नाहीत. त्या चिकदेवरायाचा फडशा पाडल्याशिवाय ते रायगडाकडे बघणारही नाही. आणि मग येणं तर लांबच. खरच, तुम्ही दोघे लाखात एक नवरा बायको आहात. मत्ताशीबाई, हातोश्रींनी सांगितलं, त्यांचं आपलं आईचं काळीज बोललं. त्यात राजे जखमी आहेत, त्यांना वाटलं असणार बघावस. पण राजे तिकडे कुठल्या अवस्थेत आहेत, काय करतायत हे आपल्याला ठाऊक नाही. आणि उद्या जर आपला खलिता गेलाच तर त्यांची द्विधा मनस्थिती होणार. आघाडीवरच्या वीराला, रणांगणावर लढणाऱ्या वीराला घरातली काळजी नसावी, नाहीतर मग त्याचा त्याच्या शौर्यावर परिणाम होतो. आणि म्हणूनच आम्ही त्यांना खलिता धाडणार नाही आणि त्यांना बोलावूनही घेणार नाही. शाबास, शोभता मात्र आमच्या दादासाहेबांच्या राणीसाहेब. आम्ही राजेंना ओळखतो, ते असे मोकळ्या हाताने येणारच नाहीत. त्या चिकदेवरायाचे हातपाय बांधून त्याची गुरमी कावेरी नदीच्या डोहात बुडवतील आणि मगच येते. बघाच तुम्ही. राणीसाहेब, एक खबर आहे. राजांची खबर? खबर गोव्याहून आली. गोव्याहून? कसली खबर आहे?
गोव्यात फिरंग्यांनी पुंडा महाल घेण्याची तयारी सुरू केली. काय जी, राजे कर्नाटक मोहिमेत अडकलेत. सरनोबत स्वराज्याच्या पूर्व सीमेवर आहे. आत्ता कोणताही मातब्बर सरदार गोव्यात येणं शक्य नाही, म्हणून फोंडा महाल घेण्याची तयारी सुरू झाली. असं? आणि राणीसाहेब, फिरंग्यांना मदत करतायत ते वतनदार देसाई, कुडाळचे खेम सावंत, डिचोलीचे नारबा देसाई, पेडण्याचे केशव प्रभू आणि फोंड्याचे दुलबा नाईक. उलटले तर दादासाहेबांना कळवूयात. नको, गोव्यातील परिस्थिती आम्ही सांभाळतो. राजेंना चिकदेव रायासाठी मोकळे सोड. कविराज, आता तुमच्यावर एक जबाबदारी. काय करावं लागेल? हे धनुष्य घ्या. आता हे चिलखत शत्रूच्या बाणांना थोपवू शकतं की नाही ते आपण पाहू. बाण घ्या. घेतला? अगदी टोकदार बाण घ्या. कविराज, शत्रूचे बाण हे लोखंडी अणुकुचीचे आहेत, तसा बाण घ्या. घेतला? धनुष्यावर बाण लावा. लावला. आता चालवा बाण आमच्या छातीवर. राजन, राजन हे काय? नाही राजन. कविराज, बाण सोडा, सोडा. नाही राजन. कविराज, याचा अर्थ तुमचा आमच्यावर आणि आम्ही बनवलेल्या या चिलखतावर भरोसा नाही. बाण सोडा आणि वेगाने सोडा. नाही राजन, ते चिलखत आम्ही घालतो, तुम्ही बाण सोडा. कविराज, हा आमचा आदेश आहे, राजाज्ञा समजा हवी तर. नाही, प्राण गेला तरी मी हे करणार नाही. शंभूबाण, कुठेतरी अडकावा ते चिलखत, किंवा पेंढा भरलेल्या पुतळ्याला अडकावा ते चिलखत. ठीक आहे. आज या चिकदेवरायाच्या दरबारात कोण आले माहितीये? निमक आहे तिलत दे. आलमगीर बादशाह औरंगजेब यांचे नेक बंदे सुजाहत खान. या खान साहेब, आगतम, स्वागतम. शुक्रिया. या आलम दुनियेत ज्यांचा कोणी मुकाबला करू शकत नाही ते आलमगीर आमच्या फतेची मुबारकबाद देण्यासाठी खान साहेबांना पाठवतात. का तर? आम्ही संभाजीचा पराभव केला म्हणून. राजा, बादशाहने आपके लिए कुछ तोहफे भेजे. इजाजत है, आमच्या नजरेसमोर पेश करा तोहफे. खान साहेब,
ನಾನು ಈಗ ಏನು ಮಾಡಲಿ? ಕಾಯಕರು ಮಿ ತುಂಚಾಸ ದೋಸ್ತಿ ಔರ್ ಹಮಾರೆ ದುಶ್ಮನೋ ಸೆ ದುಶ್ಮನಿ ಹೆಂಗ ಕೇಳಿ ಸಂಭಾಜಿ ಸಿ ಆಮ್ಚಿ ದುಶ್ಮನಿ ಆಯ್ತು ನನ್ನ ಹೆಸರು ಚಿಕ್ಕದೇವರಾಯ ಮೈಸೂರಚ ರಾಜ ಮೀ ದಕ್ಷಿಣಚ ಜನತೆಚ ಪ್ರತಿಪಾಲಕ मी संभाजीला जिवंत गिरफ्तार करून तुमच्याकडे देईन संभाजी मला घाबरतो आणि आता तर बरोबर तुमची 7,000 फौज ही फौज कामी पडेल चिकदेवरायचं नाव ऐकल्यावर मराठा कसे लटपट कापतात तुमच्या डोळ्यांनी बघा अग्नि अंदरे चिकदेवराय झापना संभाजी तो बड़ी तैयारी के साथ जंग का ऐलान करने मैदान में उतरा है। मतलब भानावर में? हाँ, भानावर गांव में संभाजी की फौज खड़ी है। उसने चिकदेव राय को ललकारा है। तो चिकदेव राय ने अपने सरदार सुजात खान को फौज देकर संभाजी पर हमला बोलने भेज दिया है। बहुत खूब। लेकिन बाणावर में बहुत छोटी फौज थी, बिल्कुल ना के बराबर। हमारी फौज को देखकर संभा की फौज भाग गई। क्या बकते हो? जी जहां पना, संभा जी ने खुफिया चाल खेली है। वाह, संभा जी ने खुफिया चाल खेली है। वो काफिर चाल पर चाल खेलता जाएगा और आप लोग हर चाल पे फंसते जाओगे। ये बताइए कि हालात क्या हैं? संभाजी की फौज कावेरी नदी में जहाज में बैठकर चोरी छुपे चिकदेव राय के किले के पास पहुंच गई। और अचानक संभा ने धावा बोल दिया। चिकदेव राय की कोई बात समझ में नहीं आई। उसके पास सैनिक भी कम थे। वह गुस्से से आग बबूला हो गया। उसने अपने सैनिकों को हुक्म दिया और तीर कमान से संभा पर धावा बोल दिया ताकि संभा की आगे बढ़ती फौज को रोक सके। संभा की फौज रोक दी? नहीं जहां पना, जलते हुए तीर भी संभा के सैनिकों को मार नहीं सके। या खुदा, यह कैसी चाल चली है उस काफिर ने? जहां पना, संभा ने कुछ चमड़े के बख्तर सैनिकों को दिए थे या कुछ और भी बात होगी, तो सारे तीर नाकाम हो गए। फिर क्या हुआ? जहां पना, भारी तादाद में चिकदेव राय का नुकसान हो गया। हम कहते आए कि चिकदेव राय एक बहुत बड़ा सूरमा है, मगर सियासत चाले नहीं चलता। संभाजी ने सही चाल खेली है। क्षमा राजे, क्षमा, घोर अपराध झाला माझ्याकडून। राजे माफ कर दीजिए। राजे क्षमा राजे, मी ओळखू शकलो नाही तुम्हाला। हरकत नाही, आम्हाला ओळखलं नाहीस काही हरकत नाही। या गोष्टी तर ओळखत असशील। काय आहे राजन, काय विचारतायत? मात्याड्री बोल। एवढा उशीर सांगायला? तुझ्या परिचयाच्या वस्तू आहेत, चाकू आणि वस्त्र आहे ते। यानेच तू आमच्या जीवाभावाच्या जयताजी काटकरांचे नाक कान कापलेस। दादाजी काकडेंचं शीर छाटून ओल्या शिराची मिरवणूक काढलीस। क्षमा राजे, याचे सुद्धा नाक कान कापा? शंभू राजे क्षमा करा। जसा तू आमच्या सरदारांशी वागलास तसेच आम्ही तुझ्याशी वागणार।
चिकदेव राय आम्ही जशास तसे वागणारे आहोत. कापायाच्या नाकाचा शेंडा फिरू द्या नाकत्या नाकानं. नकटनाक अंदरे चिकदेव राय कळू द्या लोकांना. ही वाचला हे नशीब समज चिकदेव राय. आता जा नाकत्या नाकानं आणि खंडणी घेऊन ये. आम्ही इथंच आहोत. शंभूबा याचं काय करायचं? याला जाऊ द्या औरंगजेबाकडं चिकदेवरायाचे हाल सांगण्यासाठी. माफी राजे, माफी. पण जाण्याआधी सगळी सामग्री इथं जमा करून जा. तुझ्या औरंगजेबाला सुद्धा कळू दे आमचा पराक्रम. मुळी आम्ही तुमच्याशी बोलणारच नव्हतो. काव आल्या आल्या ही बक्षिसी? बक्षिशी म्हणजे किती हेळसाण करून घेतली. बघितलत ना गेला तेव्हा कसे होतात आणि आता बघा. बघा हर्षात. हर्षातच तर बघतो. राजे बगल देऊ नका. बघा हर्षात अर्धी राहिली नाही तब्येत. कशी राहील? आमची कारभारी नव्हती ना तिथं. तिच्या आजच्या गरमागरम भाकरी उसळ लाडी गोडी चालणार नाही आम्हाला. हात दाखवा. ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला. आता तुम्हाला कशाला दाखवू? राजे वेळ मारून येऊ नका बरं. आम्हाला जखम बघायची आहे. विचार तरी केलात का आमचा जीव कसा झाला असेल? खबर कळल्यापासून अन्नाचा एक घास गोड लागला नाही. रात्रीची झोप नाही की काही नाही. फक्त एकच विचार कुठं लागलं असेल, किती लागलं असेल बघू बरं. राणीसाहेब अहो जखम काय बघताय? जखमीनं केव्हाच खपली धरली. आणि बघायचं असेल तर आमच्या डोळ्यात बघा. बघा आमच्या डोळ्यात म्हैसूरचा विजय, कावेरी नदीचं उसळणारं पाणी, सपासप पाणी कापत जाणाऱ्या होड्या, छोटे तराफे, आमच्या मावळ्यांच्या पाठीवर बांधलेली आग आणि आमच्या उरात उसळणारा लाभा. राजे राणीसाहेब आम्हाला दानव म्हणणाऱ्या त्या चिकदेव रायाला कावेरीच्या तटावर तिच्या साक्षीनं शरण आणलं. दाखवून दिलं त्याला मराठा काय असतो ते. राजे तुम्ही चिलखतही बनवल्यात ना. आम्हाला बघायचंय ते चिलखत. केवढं ते बुद्धी चातुर्य हो. आमच्या मनात कल्पना आली. पण होदेगिरी, चंद्रगिरी आणि कनकगिरीच्या आपल्या लोकांनी खूप मदत केली. हे सगळे आमच्या आजोबांबरोबरचे लढवई. आजोबा गेल्यानंतर तिथं स्थायिक झाले. पण आजही त्यांचं दैवत शहाजी महाराज साहेब आहे. रामजी अग भाई किती कठीण आहे हो. राणी साहेब या चिलखतामुळं आपल्या फौजेचं रक्षण झालं. चिकदेवरायाचे जे शब्द होते नन्न चिन्न बिल्लू बाण विसरला आणि हरला. पण काहीही म्हणा तुमच्या समोर हरण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणजे? काही नाही. आणखी नाही आपल्या भवानीबाईंना भेटलात की नाही? भवानीबाईंना नाही हो. लक्षातच राहिलं नसेल ना. अहो अनायसे गेला होता तर भेटायचं ना त्यांना किंवा त्यांना बोलावून घ्यायचं. नाही राणीसाहेब ते जमणार नव्हतं. कारण स्वराज्यातून एक महत्वाची खबर मिळाली होती आम्हाला म्हणून निघून आलो. लेकीपेक्षाही मोठी खबर. राणीसाहेब लेकीपेक्षा काही मोठं आहे आम्हाला? पण एक नामी संधी चालू नदी. संधी कसली? राणीसाहेब अरबस्थानातलं एक बेट विकत घेतो आहोत आम्ही. अरबस्थानातील बेट? हो अरबस्थानातील बेट. राजन पण अरबस्थानातील बेट कसं विकत घेणार? आम्ही बेट विकत घेणार हे निश्चित. राजे आम्हाला खुलासेवार गोष्टी सांगावेत.
आधी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मातब्बर सरदारांनी औरंगजेबाच्या काही अरबी सरदारांना वणी गावाजवळ पकडून ठेवलं होतं. त्यात काही अरबी हेर सुद्धा होते. या अरबांपासून आपण सावध राहिलं पाहिजे राजे. खंडोजी, सावध तर आपण सगळ्यांपासूनच राहिलं पाहिजे. अरब काय आणि मोगल काय? परंतु राजन, हबीब बगदादी हा अरब आपला मित्र आहे. होय कविराज, जेव्हा आम्ही हबीब बगदादीला या अरबी सरदारांबद्दल हेरांबद्दल सांगितलं तेव्हा त्यानं आम्हाला या अरबी सरदारांकडून मोठी रक्कम दंड म्हणून वसूल करायला सांगितलं. आम्हालाही ते पटलं, कारण या अरबांनी स्वराज्य विरोधात काम केलं होतं. जेव्हा आम्ही अरबी सरदारांकडे रक्कम मागितली तेव्हा त्यांनी ती रक्कम देण्यास असमर्थता दाखवली. त्यांनी औरंगजेबाशी संपर्क केला पण त्यांच्या बदरीत निराशा आली. तेव्हा सुटकेसाठी या सरदारांनी त्यांच्या मालकीचं अरबस्तानातलं बेट गहाण ठेवलं. हातरजमा झालेली आहे. इराण अरबस्तानातल्या आपल्या हेरांनी तशी माहिती दिली आहे. राजन, ही फारच मोठी गोष्ट आहे. परंतु राजन, इतक्या दूरवर बेट घेऊन आपण करायचं काय? इतना याद रखिएगा कि संभाजी बहुत चालाक है, बहुत शातिर है, उसे हर हाल में रोकना होगा. एक और बात, उसने डिचोली गांव में हमारे शहजादे अकबर और दुर्गादास को रुकाया हुआ है. यानी बहुत बड़ी साजिश हो रही है. वो आपके इलाके में गोला बारूद बना रहा है. वो आपसे कहेगा कि नहीं, हमारे साथ तो शहजादा अकबर बादशाह की औलाद है और हमें ऐसा लगेगा कि आप संबा के साथ शामिल हैं. नो नो जापाना. लेकिन हाँ, हम इतना जानते हैं कि उसके साथ शामिल है वो अरब अभी बगदादी. दोनों में बहुत जम रही है और ये अच्छी बात नहीं और नहीं होना चाहिए. ओके ओके, योर जापाना. एक बात हमारी समझ में नहीं आती है कि आप लोग संभाजी की औलाद की सालगिरह पर जाते हैं, उसे भेंट देते हैं, क्यों, किस बात के लिए? अरे हम है ना यहाँ, हमारे पास लाखों की फौज है और सारे सुरमा सरदार और जापाना की हुकूमत काबुल कंधार से लेकर बंगाल तक. एक और बात, आपको उस लुटेरे संभाजी से डरने की कोई जरूरत नहीं है. हम यहां आए हैं ना दक्कन में, हम देख लेंगे, हम शिकस्त देंगे और हम है आपकी मदद के लिए. Well said, जापाना. We need friendship and help. बहुत खूब, आपको हमारी तरफ से सारी मदद मिलेगी, घोड़े, फौज, असला, बारूद, सब कुछ, साथ में हमारा दिमाग और हमारी तरकीब भी. वजीर आला जी, आज शाम को शाही दावत का इंतजाम किया जाए. आज हम सब मिलके हरम गोश्त का नौश फरमाएंगे. जी हुजूर. औरंगजेबानं गोव्यातल्या फिरंग्यांना लालूच दाखवून आपल्या विरुद्ध भडकवलं. भडकवलं? हो भडकवलं. तसं गोव्याच्या विजराईला औरंगजेबानं पत्र सुद्धा पाठवलंय. महाराज, औरंगजेबाने शेख मोहम्मदला गोव्याला पाठवलंय आणि शेख मोहम्मदनं विजराईची भेट घेतली. ऐकलं? आणि एवढ्यावरच औरंगजेब थांबत नाही. तो विजराईला लिहितो, मोगलांनी संभाजी विरुद्ध युद्ध पुकारलं तेव्हा फिरंग्यांनी सुद्धा संभाजी बरोबर युद्ध करण्यासाठी सिद्ध व्हावं. मोगल सैन्याची रसद घेऊन सुरत ते मुंबई अशा जाणाऱ्या तारव्यांना आणि काफिल्यांना फिरंग्यांनी विरोध करू नये. कविराज, ही सूचना कमी आणि धमकी जास्त आहे. आता खरा धोका तर पुढे. फिरंग्यांनी औरंगजेबासमोर हात टेकला. आपल्यापेक्षा त्यांना औरंगजेब जवळचा वाटतोय.
आणि म्हणूनच फिरंग्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला त्यांच्या प्रांतातून वाट करून दिली. म्हणजे आता वसईच्या खाडीतून कल्याणच्या ठाण्यातून औरंगजेबाचं सैन्य कोकणात उतरणार आणि हे स्वराज्यासाठी घातक आहे. निळोपंत, म्हणूनच तर आम्ही तुम्हाला चौलपासून ठाण्यापर्यंत मुसंडी मारायला सांगितली. याचा उलगडा आत्ता झाला. याचा अर्थ फिरंगी आपल्या स्वराज्याच्या आड येणार. तर त्याचा उद्देश तर तोच आहे. फिरंगी आपल्या ताब्यातून अंजदीव बेट घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आम्ही सरसेनापती येसाजीराव कंकांना गोव्याच्या सीमेवर पाठवतो आणि येसाजीराव गंभीररावांना वकील म्हणून विजरईकडे पाठवतो. तरी सुद्धा आपल्या वेंगुर्लेच्या व्यापाऱ्यांना कर्नाटकवरनं तांदूळ घेऊन येताना फिरंग्यांनी लुटलं. त्यांचे मचवे पडाव गोव्यात पळवलेत. महाराज, एवढंच नाही तर आपले वकील येसाजी गंभीरराव यांच्या घरावर पहारा बसवलाय, छुपा पहारा. म्हणजे एकीकडे तो आपल्याशी नरमाईने वागतोय आणि दुसरीकडे तो औरंगजेबाशी हातमिळवणी करतोय. राजे, आपल्या वकिलावर जर पहारा ठेवला जात असेल तर ते योग्य नाही. याबद्दल आम्ही लवकरच निर्णय घेऊ. बैरजी काका, रामशेजची परिस्थिती काय? महाराज, रामशेज अजूनही लढतोय. पण रामशेजवर नव्या दमाची शिबंदी पोचली आणि रसदी. उत्तम. रामशेजवर बारीक लक्ष ठेवा आणि हो, कर्नाटक प्रांतातून स्वराज्यासाठी येणारी रसद यापुढे वेळेवर पोचेल याकडेही लक्ष द्या. जी महाराज. जसजसा पाऊस काळ संपत येईल तसतसा धामधुमीचा काळ सुरू होईल, त्यामुळे सर्वांनी सावध आणि हुशार राहा. प्रत्येक गडकोटाला सतर्क राहण्याच्या सूचना द्या. जी महाराज. राज, दुर्गादास राठोड आपल्या भेटीसाठी आले. ती राणा दुर्गादास.